येडा झालास येडा त्या प्रतिभाच्या पाठी लागतो सारखा सारखा जीव झाला येडा हा पिसारा रात रात जागलो सूर बना दिला आणि सूर तसंच आहे सेम आई. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. आज आपण स्नॅक्स खाऊया, काहीतरी स्नॅक्स, संध्याकाळचा जो नाश्ता असतो आपला तो करूया आज. पण त्याच्या अगोदर बघू ह्या लोकांनी काय बनवलंय नाश्ता, प्रतिभा आणि आईने. तर आपल्याला बघायला लागेल ह्या लोकांनी काय बनवलंय. तर चला किचन मध्ये जाऊन बघू हे लोक आज काय नाश्त्याला बनवत आहेत संध्याकाळचा. तर त्यासाठी आपल्याला किचन मध्ये जायला लागेल. मी घेऊन जातो तुम्हाला किचन मध्ये. अरे बापरे, किचन खाली या दोघे हुलाहुल करतायत इकडे. तर बॅक कॅमेरा ओपन करतो मी. काय मग काय तुमची हुलाहुल चालू आहे जरा सांगा आम्हाला. काय बनवणार आहे प्रतिभा बाई, काय बनवणार आहे आज? ब्रेड व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहे. ओके, ब्रेड व्हेजिटेबल सँडविच. आणि तू तर गालातल्या गालात हसतेस बा, काय बात आहे? असं काय बोलतोस तिला? तशीच बोलते ना ती. तशीच बोलते. वेज 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 रेड वेज रेड. काय बोलली? वेज अशी बोलली ना. वेज 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 नाही. ओके, तर आज आपण वेज ब्रेड व्हेजिटेबल सँडविच बघू. आपण काय बोलतोय तर बघू आई काय बनवते सँडविच. व्हेजिटेबल सँडविच. ओके, तर काय काय घेतलेस तुम्हाला दाखव आई व्हेजिटेबल्स मध्ये. हे प्रतिभा सांगेल काय काय. प्रतिभा सांगेल तिच्या आवाजामध्ये. सांग प्रतिभा, सांग हे काय आहे. सांग. ही कोबी आहे. ही कोबी आहे. आणि हे सरळ बोला. चल चल चल. हे शिमला मिरची. ओके, हे गाजर बारीक कापून घेतले. फरस बीन. फणस. फरस बीन. ओके, टोमॅटो. टोमॅटो. हिरवी मिरची. हिरवी मिरची. आणि बीट. आणि बीट. ओके, कढीपत्ता. ओके, कढीपत्ता दिसे. अरे वा वा वा, म्हणजे येतं. चल ठीक आहे. आता हे काय करायचं आपल्याला? आता हे आपल्याला सर्व परतून घ्यायचंय. परतून? हे कुठली तुझी भाषा परतून? परतून म्हणजे तेल टाकायचं आणि त्या भाज्या तेलामध्ये सर्व. ओके, हलवा डुलाव करायचं. असं सांग ना मग असं सोप्या भाषेत. एक, दोन, तीन, चार. चमचे माझे लय मोठी आहेत. ओके, म्हणजे तुम्ही तर असं केलं एक दोन तीन चार, फक्त चार, फक्त चार. हा, चार चमचे तेल टाकलेत आईने. मोठे मोठे चमचे होते आईकडे ते. आता बघू नेक्स्ट काय करणार आहे. आता काय करणार आहे सांग. आता थोडं तेल गरम होऊन दे. ओके, मी थोडीशी राय टाकते. म्हणजे कोणाची राय घेतेस तू? म्हणजे काय राय? म्हणजे राय. राय जिरा. ओके ओके, असं बोल ना. राय. अरे वा वा, राय का टाकलीस तू? जरा. ओके, आता मी तेलातच परतून घेणार आहे बारीक घ्यासवरती. म्हणजे भाज्या तेलामध्ये टाकणार? भाज्या काय जास्त शिजायला टाइम नाही लागत. पण बघा, आता मी वेगळ्या पद्धतीने सँडविच बनवते. ओके, तुझा बघू वेगळी पद्धत कशी आहे सँडविच ची. सँडविच तर आपण खातोच, मग हे काय? चांगलं झालं तर चांगलं बोल आणि खराब झालं तर खराब बोल. ओके, पण सँडविच तर आम्ही खातो, त्यात काय नवीन एकदम सँडविच? मग ते कसे वेगळे असतात, ते बटाटे कापून, साखरी कापून. आता हे वेजचं बनवलं, वेजचं पण बनवत असतील, पण आपण आपले आणि बनवायचं. ओके ओके ओके. अरे वा, भांडं वजनदार आहे. अरे वा वा वा, राय जरा गरम झाले, थोडं कढीपत्ता टाकते मी. अगा का का उरायला लागलं. उरून दे रे बाबा, उरून दे. थोड्या मिरच्या टाकायच्या. थोड्या? जास्त सगळ्यांनी टाकल्या? हा, सर्व टाकले रे, म्हणजे चार मिरच्या कापून टाकल्या. ओके, टाकायची आपल्याला. थोडं सगळेच टाकणार ना तू? अरे सर्वच टाकणार, जेवढं कापलेले आहेत ना तेवढंच टाकणार मी. असं बोल ना तू, बोल थोडं थोडं. तुझं सर्व शेतच राहतील बघ. हे आता सर्व मी परतून घेणार आहे. थोडा गाजर टाकते. ओके, टमाटा टाकलाय. ओके, टमाटा पण टाकलास. ओके, सर्व आता बारीक गॅस मी परतून घेणार आहे. आता मी बारीक गॅस करते. ठसका लागला. त्याच्यात पाणी बिणी नाही टाकणार, असं मी परतून घेणार आहे फक्त. ओके, पाणी बिणी टाकायची गरज नाही ना याच्यात. माझ्या भाज्या अशा शिजतील.
बिना पाण्याच्या? अरे पातळ कापल्यात त्या मी. ओके, पातळ कापल्यात. आणि जळणार पण नाही का गं त्यामध्ये? ते भांडं वजनदार आहे ना. ओके, इम्पॉर्टंट भांडं आहे तुझं. इम्पॉर्टंट म्हणजे 25,000 भांडी घेतलेली आहे. अरे बापरे, 25,000? 4 वर्ष तू वापरलीच नव्हती. आता काय करणार, खोकला आलाय की. आता हे मीठ कशाला बा? चवीला नको मीठ. मग सांगणार कधी? उद्या बघतोस ना. तर आता मी बारीक करते, तुम्हाला 5 मिनिटांनी लगेच. पण हे नाही टाकलं तू कोबी आणि हे नंतर टाकल मी. ओके, असं हे कधी? 5 मिनिटांनी? 5 मिनिटांनी. ठीक आहे, 5 मिनिटांनी बघू आता. तर झाले तुझे आई 10 मिनिटं. तर भाजी आता शिजली असेल का नाही? बघा, म्हणजे 10 मिनिटाच्या आतमध्ये तू म्हणजे 1-2 वेळा बघितलं असेल ना चेक करून? ओके, पण एक कच्च्या भाज्या वाटत आहेत आई मला. अरे हा, ओके ओके. कच्च्या नाही ना तिच्या आईला. चटका लागलाय आईला, चटका लागलाय, कायदेशीर चटका लागलाय. ओके, सॉरी सॉरी, परस बी नाही. शिमला मिरची आहे आपली. शिमला मिरची आहे, कोबी आहे, आणि या आईने बटाटे उकडून घेतले होते. ते आताच बटाटा घेतलाय मी. आता त्याला सगळं मिक्स करणार मी. ओके, आणि सगळं झालेलं आहे आता आपलं ऑलमोस्ट. आणि प्रतिभाच्या चेहऱ्यावर कटिंग एक वेगळ्या प्रकारची. तू काय राहून जाऊन त्या प्रतिभाच्या पाठी लागतोस रे? अरे फक्त उभी राहते, बनवत तर काय नाही. बघते ना, शिकते ना. अच्छा बेटा, ती पण तुला कधी कधी करून खायला घालल ना. अरे कशी वाटते ती भाजी? दिसायला पण छान दिसते. सँडविच तर असे बनवतात हो, पण कसं ते अलग अलग पद्धतीने असतात सँडविच. पण तसं काय आपण नेहमीच खातो. पण कधी कधी थोडी काली मिरी दे का प्रतिभा? हा, प्रतिभाला हीच काम आहे. काली मिरी दे आता. ते भते 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 काली मिरी भेटते का नाही काय माहिती. हा, दिसली बाबा एकदाची. चल काय प्रतिभा, खरच तुम्हाला टाकायची तर टाकू शकते. थोडी चिमूट भर टाकले काली मिरी. चिमूट भर? हा, अगं काय तुझी भाषा. अरे तू ना खरंच तू लय हे झाले. काय झालं? येडा झालास. येडा त्या प्रतिभाच्या पाठी लागतो सारखा सारखा. जीव झाला येडा हा पिसारा. राहते जा गेलो पिसारा झाला. सूर बरा दिला आणि सूर तसंच आहे माई. काय तुझा सूर? अरे काय तुझा नखरा मारते 10 वेळा चक्रा. हा ते पण आहे. ए प्रतिभाला खोकला आला आई. बघा आता मी नंतर याच्यावर बीट टाकणार आहे. आता हे 2 मिनिटांनी. ओके, आता आपली भाजी झाली आहे रेडी. आता आता परत ही भाजी अशीच ठेवायची आता? काय नाही, आता झाली. आता मी बंद करते त्याला. थोडं थंड झाल्यावर नंतर दुसरी रेसिपी तुम्हाला सांगते नंतर. बरं, ही भाजी आता अशीच ठेवलीस तू? नाही, आता बारीक गॅसवर आता मी बंद करते लगेच. हे बघा बंद केलं आता. ओके, मग आता ते थोडं झाकण काढते 2 मिनिटांनी लगेच. मधला थंड झाल्यावर मग दुसरी रेसिपी सांगते तुम्हाला. ओके, तर आपण बघू ही भाजी थंड व्हायची वाट बघू. आईने गॅस बंद केलाय. आता पुढची रेसिपी पुढे बघू. आता भाजी थंड झाली आहे. आता बघू पुढे हे लोक काय करतायत. ओके, भाजी एकदम थंड गार झाली आहे. एकदम ब्रेड घेतले. ओके, थोडा मस्त लावते. टोमॅटो सॉस कशाला लावतेस? अरे मस्त टेस्टी खाऊन तर बघ. ओके ओके ओके, कसा वाट प्रतिभा? छान आहे. तुम्हाला कसं वाटतंय? माझ्या मी मनानेच केलेलं आहे. मी कुठे युट्यूबला फुटूबला बघितला नाही. अरे बापरे, युट्यूब मी आता किती वर्षापासून काम करते जेवण बनवायचं. पण घरामध्ये इंटरेस्ट नाही टाकायची मी. आता मी घरी बसले म्हणून आपलं काय ना काय पोराला देते बनवून खायला. आता प्रतिभा आपल्याला एक चमचा घे बारका.
त्यामध्ये आम्ही मसाला भरते. प्रतिभा बेटा ते घे ना पाटणा वाढलं घे. मला दिसत पण नाही जरा दिसलं. तू काय नाचते? बोलत नाही इकडे जा. मग इकडून तिकडून मारती चक्रा नकरा चक्रा नकरा नको करू. चला हे खोला बघू. अच्छा मशीन पण आणले काय? थांब मशीन अशी तू खोललीस असं केलंस. पहिल्यापासून मशीन चालू होती जल्ला. म्हणजे जल्ला नाही अजून काय पण जल्ला मशीन चालू होती. असं स्ट्रेट ठेवाय स्ट्रेट सरळ ठेव सरळ. तू आकडा का ठेवलंस ते सरळ ठेव ना. हा असं हा ओके. आता हे किती टाइम ठेवायचं बघू आपण. आता ही रेड लाईट आहे. जेव्हा ही येलो लाईट चालू होईल तेव्हा ऑटोमॅटिक ब्रेड आपला सँडविच झालेला असेल. तर तोपर्यंत वेट करू येलो लाईटची. तर ही पिवळी लाईट आली आहे आता. ओके बटन बंद केलंस तू. व्हेरी गुड व्हेरी गुड. हो 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 हो. सँडविच इज रेडी. सँडविच रेडी झाला आहे आता. थोडा तुटका फुटका आहे. ऍक्च्युली आईने कधी याच्यावर केलं नाही आहे. फर्स्ट टाइम आम्ही मशीन वगैरे लावले नाहीतर आपलं चांगलं आहे. हो चांगला आहे पण एक सांगतोय मी. अरे मशीन वर कधी आपण केलं नाही ना तर मशीन वरती हे आपली जुनी स्टाईप आहे. तव्यावरती करायचं मस्त पैकी मस्त आणि स्वस्त. तर चल आता मी खाऊ का नको? थांब थांब गरम आहे थांब. मग काय झालं गरम आहे तर तोंड भाजलं. आपल्याला थंड चालत नाही लक्षात ठेव. गडबड होते. काय नाही पोराला कागद पण देते खायला. मी आता व्हेरी गुड व्हेरी गुड. मुलगा आहे माझा इकडे. त्याला जरा चव आले. टमाटा सॉस काढून ठेवले त्याच्यात काढायचं सॉस. तर मित्रांनो ऑलमोस्ट हे झालेलं आहे. आता जर आपण टेस्ट करून बघू. मित्र खाली ठेव खाली ठेव. फोटो काढलाय पहिल्यापासून खाली ठेव. उचलून ठेवलाय. अरे पण मला फोटो काढलाय. तू येतोस माझा जीव खायसाठी वरती असं पकडलं तर ठेव खाली. अरे तुम्ही लोक फोटो ह्याचा सगळ्यांचा फोटो काढता. अरे फोटो साठी नाही. जरा खाऊ जरा तोडून दे जरा एक जरा काय शिर बघू कसा लागतोय. गरम आहे झालंय. खा खा. मी याच्यामध्ये याच्यामध्ये केलंय तोंड भाजल. चांगलं झालं की नाही? बघतेस हा एकटाच खातोय पकड. पोळीला असंच ठेवलं आणि आपण खातोय कसा कसा. हे म्हणजे आता जाऊन तिथं बस ना. आता इथंच आपला खातोयस. तिथं खाऊ चल. अरे गुल झाले गुल झाले. इथे दे इथे दे इथे दे. अरे थांबे नंतरला पण खाऊ दे. माझा एक उरलाय ना ते ना भाई. पहिला थांब 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 मला खाऊ दे. हा किती रे बाबा तरी रोज बनवते मी. एक नंबर. असं याला नुसतं चटण पटण खायला पाहिजे. म्हणजे आजी 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 लवकर लवकर खा झाली रेसिपी आजची. तर मित्रांनो जरा मला खाऊ दे नंतर बोलतो तुमच्याशी. पहिला मला खाऊ दे. तर मित्रांनो एक नंबर झाले रेसिपी. एक नंबर झालाय व्हेज सँडविच. तुम्ही पण घरी ट्राय करा. व्हेजिटेबल सँडविच आहे हा चीज टाकून बनवलेला. तुम्ही प्लीज घरी ट्राय करा. आणि जर घरी ट्राय करायचं नसेल तर या खायला आमच्या बरोबर. पण त्याच्या अगोदर मला इंस्टाग्रामवर फॉलो करून मला एक मेसेज करा. पण यायच्या अगोदर 3 दिवस अगोदर मला एक मेसेज करा. म्हणजे आम्ही अवेलेबल राहू घरी. तर चला काळजी घ्या तुमच्या परिवाराची. आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.